नागपूर शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी. पतीच्या दीर्घायुष्यासाठी व पतीपत्नी मधील नाते दृढ करण्यासाठी सुहासिनींकडून वडाच्या झाडाची मनोभावी पूजा. कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात महावीर महाविद्यालय NCC विभागातर्फे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा. योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी या घोषवाक्याने योगा व आरोग्य याविषयी जनजागृती. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जिल्हा व शहर काँग्रेस समितीच्या वतीने कोल्हापुरात चिखलफेक आंदोलन. चिखलात सुरू असलेल्या पोलीस भरतीपासून ते राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेविरुद्ध हे आंदोलन असल्याची माहिती. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगा महत्वाचा, जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांचे प्रतिपादन. कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच विधवा महिलांच्या हस्ते वटपूजन करून वटपौर्णिमा साजरी. सक्षम फाउंडेशन पेटवडगाव आणि सरोजनी महिला बहुउद्देशीय संस्था यांचा समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम. गगनबावडा तालुक्यातील दुंडवडे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रम, कृषी विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन. राज्यातील शाळांवर सरकार करणार मोठी कारवाई. सकाळी 9 भरणाऱ्या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय. जळगावात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने चिखलफेक आंदोलन. राज्य सरकार व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक पुतळा बनवून त्यावर करण्यात आली चिखलफेक. कोणी कितीही भांडण लावण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रच लढणार. कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे वक्तव्य. पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या आता सुरू होणार असल्याने बळीराजाला मिळणार दिलासा. राज्यात येत्या 5 पाऊस सर्वदूर बरसणार असल्याची हवामान विभागाची माहिती. योगातून जी शक्ती मिळते ती मी श्रीनगरमध्ये अनुभवत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती. काश्मीरच्या भूमीतून योगा दिनानिमित्त देशातील सर्व लोकांचे आणि जगाच्या कानाकोपऱ्यात योगा करणाऱ्यांचे केले अभिनंदन. आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महापूर, अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून किमान 19 जिल्ह्यातील सुमारे 4 लाख लोक पूरग्रस्त.